आज आपण पाहणार आहोत पालकाची भजी. पालकाची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य एक संपूर्ण चिरलेला कांदा, साधा ढोबळी मिरची, मोठीवाली मिरची, कोथिंबीर, हळद, चटणी आणि मीठ आणि हे बेसन. हे बेसन आपण या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे व लागणारे पालकाची पाणी आणि भिजवण्यासाठी पाणी. तर आपण सर्वप्रथम याच्यामध्ये आवश्यकतेनुसार हळद, चटणी, मीठ हे ॲड केलेलं आहे व ते पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पाण्याने भिजवायचं आहे. त्यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड करू आपण, कारण आपल्याला याचं सारण असं लागणार आहे की जी आपण ही पालकाची पाणी घेतलेली आहे त्यांना ते पूर्णपणे लागलं पाहिजे. आपलं हे सारण असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण आता हे चिरलेलं साहित्य ॲड करणार आहोत. व ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे. भजे काढण्यासाठी आपण एक कढई घेतली आहे व त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि ते तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण आपलं तयार असलेले सारणाचे भजे काढायचे आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम हे जे पालकाचं पान आहे याला आपण या बेसनामध्ये योग्य पद्धतीने बुडवून घेणार आहोत व हे संपूर्ण पानाला बेसन लागल्यानंतर म्हणजे चांगलं व्यवस्थितपणे डीप झाल्यानंतर आपण याला फ्राय करण्यासाठी कढईत टाकणार आहोत. याच पद्धतीने आपल्याला आणखी दुसरं पान घ्यायचं आहे. ते सुद्धा योग्य रीतीने सर्व बाजूला बेसन त्याला लागेल अशा प्रमाणाने आपल्याला डीप करायचं आहे व नंतर त्याला कढईत टाकायचं आहे. परत याच पद्धतीने तिसरं पान अशा पद्धतीने आपल्याला जेवढे पाणी हवे असतील तेवढे आपण यामध्ये ॲड करूया. त्याला लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे, तळून घ्यायचं आहे. आता ही पूर्णपणे तळून झालेली आहेत. तर अशा पद्धतीने आपले पालकाचे भजे तयार झालेले आहेत.
ही तयार झालेली आपली तयार झालेली भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही अतिशय कुरकुरीत व चविष्ट लागतात. मला अपेक्षा आहे की आपल्या सर्वांना ही भजी आवडली असतील.